चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना 3.5 वर्षांची शिक्षा झालेली आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना 3.5 वर्षांचा कारावास आणि 5 लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. लालू प्रसाद यांना या प्रकरणी जामीन मिळणार नाही. दंड भरला नाही तर लालूंना 6 महिने अधिक तुरुंगात राहावं लागेल. झारखंडची राजधानी असलेल्या रांचीतील विशेष CBI कोर्टानं ही शिक्षा सुनावली. राजदसह बिहारमधील राजकारणात अत्यंत मोठी घडामोड आहे. चारा घोटाळ्याचे 6 खटले आहेत. त्यातील 1 खटल्यात 2013 साली लालू प्रसाद यादव यांना 5 वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यामुळे ते काही काळ निवडणुकीच्या राजकारणातून दूर झालेत. त्या खटल्यात 5 वर्षांची शिक्षा झाली असली तरी ते सध्या जामिनावरती बाहेर आहेत.